आपल्या मराठीमध्ये एक म्हण आहे, चार दिवस सासूचे असतात त्यावेळेस चार दिवस सुनेचे पण येत असतात. आम्ही पण काही ताम्रपट घेऊन जन्माला आलेलो नाही. मी उपमुख्यमंत्री, ते मुख्यमंत्री, आम्ही म्हणालो की बाबा ह्याला परवानगी द्या. परंतु अध्यक्ष महोदय, वाजपेयी साहेबांच्या पुतळ्याला देखील परवानगी काहींनी नाकारली. मला खेद वाटतो या गोष्टीचा. नाना पटोले साहेब, विजय वडेट्टीवार, ते जरी सभागृहात नसले तर त्यांनी पण काही सूचना केलेल्या आहेत, त्यांच्याकडनं प्राप्त झालेल्या आहेत. तसंच सुनील केदार साहेब, सुभाष धोटे साहेब यांनी 264(5) नुसार उपस्थित केलेले काही मुद्दे आहेत. आणि त्याच्याबद्दल खरं तर ह्या चौघांनी मिळून एकूण 21 सूचना आम्हाला प्राप्त झाल्या. अध्यक्ष महोदय, नाना पटोलेंच्या त्याच्यामध्ये एकूण 11 होत्या, त्याच्यातल्या 4 मान्य झाल्या. विजय वडेट्टीवार साहेबांच्या 6 होत्या, त्याच्यातल्या 4 मान्य झाल्या. सुनील केदार साहेबांच्या 2 होत्या, दोन्हीच्या दोन्ही मान्य झाल्या. सुभाष धोटे साहेबांच्या 2 होत्या, दोन्हीच्या दोन्ही मान्य झाल्या. अशा पद्धतीनं ह्या सूचना इथं केलेल्या आहेत. त्या सगळ्या त्याची बारकाईनं मी माहिती घेतली. संबंधित खात्याचे मंत्री देखील या संदर्भामध्ये लक्ष घालून त्यांना त्याबद्दलचं उत्तर देतील. परंतु अध्यक्ष महोदय, आज हा मुद्दा उपस्थित करत असताना काही सन्मान्य सदस्यांनी काही मागचा थोड्याशा प्रश्नांना उजाळा देण्याचा प्रयत्न केला. मी त्याबद्दल एवढंच सांगू इच्छितो अध्यक्ष महोदय, मी पण मागे 2.5 वर्ष सरकारमध्ये होतो, त्यावेळेस एक उदाहरण सांगतो अध्यक्ष महोदय. देशाचे एकेकाळीचे पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी साहेब यांचा पूर्णाकृती पुतळा गोपाळ शेट्टी साहेब खासदारांच्या मतदारसंघामध्ये उभा राहिला होता. अध्यक्ष महोदय, मी मीटिंग घेतली. देवेंद्र फडणवीस साहेब मला वाटतं VC वर होते, उद्धव ठाकरे साहेब VC वर होते, आणि आम्ही मी उपमुख्यमंत्री, ते मुख्यमंत्री, आम्ही म्हणालो की बाबा ह्याला परवानगी द्या. परंतु अध्यक्ष महोदय, वाजपेयी साहेबांच्या पुतळ्याला देखील परवानगी काहींनी नाकारली. मला खेद वाटतो या गोष्टीचा. म्हणजे जसं लाल बहादूर शास्त्री तसे वाजपेयी साहेब, सगळ्यांना त्यांचं व्यक्तिमत्व आवडायचं. तसंच काही जणांच्याकडे काही विभाग होते, त्याच्यामध्ये ऑलिम्पिक भवनचा एक प्रश्न आला. ते काही ऑलिम्पिक भवन कुणाच्या मालकीचं नव्हतं, ते महाराष्ट्राचं होतं. पण त्याच्या सगळ्या परवानग्या देऊन काहींनी ते थांबवल्या. अध्यक्ष महोदय, अशाही पद्धतीच्या गोष्टी खरं कुणी करू नये. वास्तविक ज्यावेळेस आपण दुसऱ्याकडनं सकारात्मक भूमिका त्यांनी घ्यावी अशी मत मांडतो, त्यावेळेस आपण पण थोडंसं आत्मपरीक्षण, आत्मचिंतन त्या ठिकाणी करावं. आपल्या मराठीमध्ये एक म्हण आहे, चार दिवस सासूचे असतात त्यावेळेस चार दिवस सुनेचे पण येत असतात. आणि प्रत्येकाचा काळ असतो. तशा पद्धतीनं सगळ्यांनी आम्ही पण काय ताम्रपट घेऊन जन्माला आलेलो नाही. आम्ही कायमचं इथं बसणारे अशातला भाग नाही. जनता जोपर्यंत आमच्या पाठीशी आहे तोपर्यंत आम्ही बसू, तिथनं आम्हाला कुणी काढू शकणार नाही. ही पण गोष्ट निर्विवाद सत्य आहे. एवढंच मला सभागृहाला लक्षात आणून द्यायचं होतं. माझं पुन्हा एकदा आता सन्माननीय चार सदस्यांनी जे मुद्दे मांडलेले आहेत त्या संदर्भामध्ये एक तर त्या मंत्र्यांना त्याच्याबद्दलच्या बैठका घेऊन त्यांच्या प्रश्नाला तड लावण्याचा प्रयत्न आम्ही करू, किंवा अर्थमंत्री म्हणून मी स्वतः त्या चौघांना बोलून हे जे काही 12 स्वीकृत सूचना झालेल्या आहेत त्या स्वीकृत झालेल्या सूचनांच्या बद्दल माझ्या स्तरावर बैठक घेऊन मी त्या प्रश्नाच्या संदर्भामध्ये हे प्रश्न मार्गी लावण्याचं काम करेन.